माननीय राम सातपुतेची आपलं सोलापूर लोकसभेच्या निवडणूक रिंगणात स्वागत आहे सोलापूर हे कायमच बहुभाषिक बहुधर्मीय सर्व धर्म समभाव मांडणारं शहर आणि जिल्हा आहे इथे सर्वांना मत मांडण्याची मुभा मिळते मग तो इथला असो की बाहेरचा मी सोलापूरची लेख म्हणून तुमचं सोलापुरात स्वागत करते तसंच तुम्हाला या उमेदवारीच्या निमित्तानं शुभेच्छा देते चोवीस मार्चला रात्री भाजपकडून माळशिरसचे आमदार राम सातपुते यांची सोलापूर लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी जाहीर झाली आणि त्यानंतर थोड्याच वेळात काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी सातपुते यांना शुभेच्छा देणारं पत्र लिहिलं वरवर वाचताना पत्र शुभेच्छांचं वाटत असलं तरी या पत्रातून त्यांनी राम सातपुते यांना टोला लगावल्याचं बोललं जात बहुभाषिक बहुधर्मीय सर्व धर्म समभाव हे भाजपच्या डिक्शनरीतले शब्द नाहीत असा अनेकांचा समज आहे याशिवाय राम सातपुते माळशिरसचे आमदार आहेत हा मतदारसंघ सोलापूर जिल्ह्यात येत असला तरी सोलापूर लोकसभा मतदारसंघाचा भाग नाहीये त्यामुळंच प्रणिती शिंदे यांनी आपल्या पत्रात मग तो इथला असो की बाहेरचा असा उल्लेख करून राम सातपुते हे बाहेरचे उमेदवार आहेत हे सांगायला देखील त्या विसरल्या नाहीयेत राम सातपुते यांनी देखील प्रणिती शिंदे यांना पत्र लिहून आपण बाहेरील उमेदवार नसून गेल्या पाच वर्षात माळशिरस विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी ज्या पद्धतीनं मेहनत केली आहे त्याच पद्धतीनं सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या विकासासाठी कटिबद्ध राहील असं देखील म्हटलेलं आहे त्यामुळे प्रचाराला सुरुवात होण्याआधीच उमेदवारांमध्ये सुरू असलेलं लेटर वॉर पाहून सोलापूरमधील निवडणूक चुरशीची होणार यात काही शंका नाही आहे पण सोलापूर लोकसभेत या दोन्ही उमेदवारांची ताकद किती आहे प्रणिती शिंदे वडिलांच्या पराभवाचा बदला घेऊ शकतील का की भाजप पुन्हा एकदा इथून नवीन उमेदवार देऊन हॅड्रिक मारण्याच्या तयारीत आहे पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी निखिल आणि तुम्ही पाहताय बोल भिडू सोलापूर लोकसभा कोण जिंकणार हे जाणून घेण्याआधी दोन्ही उमेदवारांची वैयक्तिक ताकद किती आहे ते समजून घेणं देखील गरजेचं आहे काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे सोलापूर शहर मध्यमधून तीन टमच्या आमदार आहेत त्यांना परिवारातूनच राजकारणाचा वारसा लाभलेला आहे त्यांचे वडील सुशीलकुमार शिंदे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री होते देशाचे गृहमंत्री आणि आंध्र प्रदेशचे राज्यपाल देखील राहिलेले आहेत त्यामुळं त्यांना राजकारणाचा मोठा वारसा आहे प्रणिती शिंदे यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली ती दोन हजार नऊ साली त्याआधी एन जी ओच्या माध्यमातून त्या सामाजिक कार्यामध्ये सक्रिय होत्या दोन हजार नऊ साली त्यांनी कम्युनिस्ट पक्षाचे आडम मास्तर यांचा पराभव करून त्या पहिल्यांदा आमदार झाल्या दोन हजार चौदाला त्यांनी एम आय एमच्या तौफिक शेख यांचा पराभव केला तर दोन हजार एकोणीसला हाजी शाब्दी यांचा त्यांनी पराभव केला सध्या त्या काँग्रेस वर्किंग समितीच्या देखील सदस्य आहेत याशिवाय त्यांच्याकडे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कार्यकारिणीच्या अध्यक्षपदाची देखील जबाबदारी आहे त्यामुळं पक्ष संघटन आणि विधीमंडळ अशा दोन्ही पातळीवरील राजकारणाचा त्यांना चांगला अनुभव आहे याशिवाय सुशीलकुमार शिंदे यांचे असलेले वैयक्तिक संबंध देखील प्रणिती शिंदे यांच्या मदतीला येऊ शकतात तर दुसरीकडे भाजपचे उमेदवार राम सातपुते हे माळशिरस विधानसभेचे पहिल्या टमचे आमदार आहेत राष्ट्रवादीचे उत्तमराव जानकर यांचा त्यांनी दोन हजार पाचशे नव्वद मतांनी पराभव केला होता सोलापूरचे सध्याचे खासदार जयसिद्धेश्वर स्वामी यांचं तिकीट कापून सातपुते यांना तिकीट देण्यात आलंय जयसिद्धेश्वर स्वामी यांचे मतदारसंघात सक्रिय नसणं तसंच त्यांच्या जात प्रमाणपत्रावरून असलेला वाद यामुळे त्यांचं तिकीट कापण्यात आल्याचं बोललं जात राम सातपुते विधिमंडळात पहिल्यांदाच आले असले तरी संघटनात्मक पातळीवरील राजकारणाचा त्यांचा अनुभव मोठा आहे विद्यार्थी दशेपासून ते राजकारणात सक्रिय आहेत राम सातपुते यांनी एबीव्हीपी पासून आपल्या कारकिर्दीला के सुरुवात केली आहे सध्या ते भाजप युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष देखील आहेत राम सातपुते देवेंद्र फडणवीस यांच्या अत्यंत जवळचे समजले जातात त्यांना तिकीट देण्यामागं हेही एक कारण सांगितलं जात आहे राम सातपुते यांच्या परिवारात राजकारणाची कोणतीही पार्श्वभूमी नाहीये त्यांचे वडील उस्तोड कामगार होते त्यांचे कुटुंब बीडमधून माळशीरसला स्थायिक झाल्याचं सांगितलं जातं त्यामुळे त्यांच्यावर स्थानिक विरुद्ध बाहेरील उमेदवार असा प्रचार केला जाऊ शकतो आता ही झाली दोन्ही उमेदवारांची वैयक्तिक ताकद याशिवाय सोलापूरमध्ये काँग्रेस आणि भाजपची पक्ष म्हणून किती ताकद आहे हे देखील समजून घेणं गरजेचं आहे सोलापूर लोकसभा मतदारसंघात सोलापूर मध्य सोलापूर उत्तर सोलापूर दक्षिण मोहोळ पंढरपूर आणि अक्कलकोट असे सहा विधानसभा मतदारसंघ येतात यापैकी सोलापूर उत्तर सोलापूर दक्षिण पंढरपूर आणि अक्कलकोट या मतदारसंघात भाजपचे आमदार आहेत मोहोळचे राष्ट्रवादीचे आमदार यशवंत माने हे अजित पवार गटात आहेत तर सोलापूर मध्य हा एकमेव मतदारसंघ आहे जिथे काँग्रेसचा आमदार आहेत आणि त्या स्वतः प्रणिती शिंदे आहेत त्यामुळे विधानसभा निहाय विचार केला तर सध्या इथे महायुतीची ताकद दिसून येते सोलापूर लोकसभा मतदारसंघाचा समाजनिहाय विचार केला तर इथे लिंगायत पद्मशाली दलित मुस्लिम या मतदारांचं प्राबल्य दिसून येतं दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसला भाजपनं लिंगायत उमेदवार दिल्यामुळे दोन्ही वेळी लिंगायत समाजाचं एक हाती मतदान हे भाजपला पडलं होतं दुसऱ्या बाजूला मुस्लिम आणि दलित मतांचं झालेलं विभाजन हेही भाजपच्या पथ्यावर पडलं होतं दोन हजार चौदाला बहुजन समाज पक्षाचा उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर होता तर दोन हजार एकोणीसला वंचितचे प्रकाश आंबेडकर तिसऱ्या क्रमांकावर होते दोन हजार एकोणीसला वंचितची हीच मतं सुशील कुमार शिंदे यांना मिळाली असती तर ते विजयी होऊ शकले असते त्यामुळे यावेळी प्रणिती शिंदे यांना जिंकायचं असेल तर त्यांना वंचित आणि एम आय एम ची मदत लागणार आहे याशिवाय सोलापूर शहरात दलित आणि मुस्लिम समाजाची मतं मोठ्या प्रमाणावर आहेत एमनं महाराष्ट्रात कमीत कमी सहा जागा लढणार असल्याचं म्हटलेलं आहे यामध्ये सोलापूरची देखील जागा असू शकते याशिवाय वंचितनं काँग्रेसला सात जागांवर मदत करणार असल्याचं जाहीर केलंय काँग्रेस सोलापूरमध्ये वंचितची मदत घेऊ शकतं त्यामुळं प्रणिती शिंदे यांना जिंकायचं असेल तर त्यांना मुस्लिम आणि दलित मतांचं होणारं विभाजन रोखणं अत्यंत महत्वाचं आहे मुस्लिम आणि दलित समाज देखील मतांचं होणारं विभाजन ओळखून पुन्हा एकदा काँग्रेसच्या पाठीशी उभा राहतोय कर्नाटक आणि तेलंगणाच्या विधानसभा निवडणुकीत हे दिसून देखील आलंय सोलापूरची सीमा या दोन्ही राज्यांना लागते त्यामुळे तोच पॅटर्न सोलापूरमध्ये देखील दिसू शकतो आणि तसं झालं तर प्रणिती शिंदे यांना बढत मिळू शकते दुसऱ्या बाजूला राम सातपुते यांची मदार पक्ष संघटनेवर असणार आहे सोलापूर शहरात आमदार विजय देशमुख आणि आमदार सुभाष देशमुख यांचे गट प्रबळ आहेत सोलापूर भाजपचे जिल्हा अध्यक्ष यांची देखील अक्कलकोट भागात ताकद आहे पंढरपूरमध्ये भाजपचे आमदार समाधान अवताडे आणि माजी आमदार प्रशांत परिचारक यांचे देखील गट आहेत दोघांचाही एकमेकांना विरोध असला तरी दोघंही सध्या लोकसभेच्या कामाला लागलेले आहेत प्रणिती शिंदे यांना देखील उमेदवारी जाहीर होऊन चार दिवसांपेक्षा जास्त काळ ओलांडलेला आहे तरी देखील उद्धव ठाकरे गट आणि शरद पवार गटानं त्यांच्या प्रचारात उडी घेतलेली नाही आहे ठाकरे गटाचे नेते मातुश्रीच्या आदेशाची वाट पाहत आहेत तर राष्ट्रवादीच्या नेत्यांना काँग्रेसतर्फे निरोप आलेला नसल्यामुळं अजूनही त्यांनी प्रचारात उडी घेतलेली नाहीये सोलापूर मतदारसंघ हा बहुभाषिक मतदारसंघ आहे इथे मराठीसह तेलगू आणि कन्नड भाषिक लोक देखील मोठ्या प्रमाणात राहतात तेलुगू मतदारांची संख्या एवढी मोठी आहे की भारत राष्ट्र समिती इथून उमेदवार देण्याच्या तयारीत होता मात्र बी आर एस स्वतः तेलंगणात पराभूत झाल्यामुळं त्या चर्चा मावळलेल्या आहेत सोलापुरातील कानडी मतदार कोणाच्या बाजूने जाणार यावर देखील उमेदवारांचं भवितव्य ठरणार आहे विकास प्रश्नांच्या बाबतीत बोलायचं झालं तर ता रे टाउनशिपच्या माध्यमातून भाजपनं कामगारांच्या घराचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केलाय पहिल्या टप्प्यातील पंधरा हजार घरं पूर्ण होऊन घराच्या चाव्या लाभार्थ्यांना देण्यात आलेल्या आहेत दुसऱ्या टप्प्यातील घरांचं काम देखील सुरू आहे या प्रकल्पाचं भूमिपूजन आणि घरवाटप दोन्ही देखील भाजपच्याच काळात झालेलं आहे त्यामुळं भाजपला या प्रकल्पाचा फायदा मिळू शकतो मात्र दुसरीकडे सोलापूरच्या विमानतळाचा प्रश्न अजूनही सोडवता आलेला नाहीये त्याचा फटका बसण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही सोलापूर शहराचा स्मार्ट सिटीमध्ये देखील समावेश करण्यात आला होता मात्र त्याअंतर्गत देखील शहरात विकासाची मोठी कामं होऊ शकलेली नाही आहेत पाण्याचा प्रश्न देखील आहेच त्यामुळे हे सगळे विकासाचे मुद्दे निवडणुकीच्या मैदानात गाजू शकतात याशिवाय स्थानिक विरुद्ध बाहेरचा हा देखील प्रचाराचा मुद्दा असणार आहे राम सातपुते यांना उमेदवारी जाहीर झाल्यापासून त्यांच्यावरील बाहेरील उमेदवार असल्याची टीका देखील सुरूच आहे प्रणिती शिंदे यांनी पत्र लिहून तसा टोला देखील लगावलेला आहे त्यामुळे येत्या काळात प्रचार चांगला स्थापणार आहे यात काही शंका नाही सोलापूरच्या दोन्ही उमेदवारांबाबतची तुमची मतं कमेंट करून नक्की कळवा आणि लोकसभा निवडणुकीचे सर्व अपडेट्स जाणून घेण्यासाठी बोलविडूला सबस्क्राईब करा